नमस्कार, किमंतु लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री राजन राजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष प्रस्तुत शिवकालीन कागदपत्रे या 6व्या मालिकेतील आजचा आपला 19वा भाग आहे. या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत निवाडा पत्र म्हणजे नेमकं काय. आपल्या भरपूर मित्रांना असं वाटतं की निवाडा पत्र म्हणजे महजर. मागच्या भागामध्ये आपण महजर म्हणजे काय पाहिलं, तर हा महजर म्हणजे काय आणि निवाडापत्र म्हणजे काय याच्यामध्ये भरपूर मित्रांचा गोंधळ होतो. आणि निवाडा देण्याचं एकमेव साधन म्हणजे महजर, किंवा एखाद्या गोष्टीचा निकाल लावण्याचं एकमेव साधन म्हणजे महजर असं आपल्या सर्व मित्रांना वाटत असतं. पण ते तसं नाही आहे. महजर हे एक महत्त्वपूर्ण दस्तावेज आहेच, कारण महजर हा ग्रामसभेमध्ये किंवा मजलिसीमध्ये, मोठ्या मजलिसीमध्ये, धर्मसभेमध्ये केला जाणारा दस्तावेज आहे. उपस्थितांच्या साक्षीने किंवा त्यांच्या संमतीने केला जाणारा दस्तावेज आहे, त्यामुळे महजराला स्वतःचं महत्त्व आहेच. पण महजराव्यतिरिक्त पण निवाडापत्रांची अनेक उदाहरणं आपल्याला सापडतात, तर त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत आजच्या भागामध्ये की महजर आणि निवाडापत्रामध्ये काय फरक आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारची निवाडापत्रं असतात आणि कोण ते करत असतात आणि ती कुठे आपल्याला मिळू शकतात याच्याविषयी आपण थोडक्यामध्ये तोंडओळख करून घेणार आहोत आजच्या भागामध्ये. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. तर आजचा आपला विषय आहे निवाडापत्र म्हणजे काय. त्याचं थोडक्यामध्ये एका वाक्यात विकास राजवाड्यांनी उत्तर दिलं आहे की सरकारात न्याय निवडला ते निवाडापत्र, म्हणजे सरकारने जो न्याय केला त्याला निवाडापत्र म्हणतात. मग सरकार न्याय किती प्रकारे करत असेल, की सरकारने काय केलेलं असेल, की न्यायदानाचा हक्क स्वतःकडे राखून ठेवलेला असेल, त्याचबरोबर सरकारने न्यायदानाचा हक्क ग्रामसभेला दिलेला असेल की तुम्ही ग्राममजलीस भरू शकता, तुम्ही न्याय करू शकता आणि आमच्याकडे संमतीसाठी पाठवू शकता. परगण्याला मजलीस भरत असेल, सुभ्याला मजलीस भरत असेल, त्यांना गोतसभा, मजलीस म्हणजे गोतसभा म्हणू शकतो आपण, ते गावाच्या लेवलला परगण्याच्या पातळीवर, सुभ्याच्या पातळीवर ज्या या मजलिसी भरत असत ती एक प्रकारची न्यायालयच असत. जसं आपण म्हणतो कनिष्ठ न्यायालय, वरिष्ठ न्यायालय, उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट वगैरे वगैरे, अशा प्रकारची न्यायालयच असत. त्याच्यातून जो निर्णय होईल तो निर्णय नंतर जसं सरकार फिरवू शकत असेल, तसं हा वेगवेगळ्या मजलिसींमध्ये झालेला निर्णय सरकारकडे येत असेल आणि सरकारला वाटलं तर सरकार मान्यता देत असेल आणि सरकार त्या याच्यामध्ये बदल करत असेल, महजरामध्ये किंवा त्या निकालामध्ये या वेगवेगळ्या संस्थांनी दिलेल्या. शक्यतो सरकार ग्रामसभेचा निर्णय फिरवत नसे, कोणताही राजा असेल तर तो ग्रामसभेचा निर्णय उचलून धरत असेल. शिवाजी महाराज पण ग्रामसभेचा निर्णय उचलून धरत असत, शक्यतो त्यामध्ये बदल करत नसत. परंतु अंतिम निर्णय घेण्याचा किंवा त्या निकालाला अधिकृत करण्याचा अधिकार हा राजालाच होतो. त्याच्यामुळे सरकारात जो न्याय झाला त्यालाच निवाडापत्र म्हणत असत, महजरमध्ये जो न्याय झाला त्याला निवाडापत्र म्हणत नसत. महजरमध्ये ग्रामसभेमध्ये जो न्याय झाला किंवा जो निकाल दिला किंवा ग्रामसभेने जो निर्णय घेतला आपण म्हणू शकतो, त्या निर्णयाला महजर म्हणत असत. असा शब्द वापरला जातो की ग्रामसभेने निकाल दिला, निवाडा दिला, महजर लिहिला. ठीक आहे, महजर लिहिला ग्रामसभेने, निकाल दिला असेल तिथे किंवा काही निवाडा केलेला असेल, पण त्या तो एक निर्णय आहे ग्रामसभेने घेतलेला, आपण समजून घेणं गरजेचं फरक. आणि हा ग्रामसभेचा निर्णय जोपर्यंत त्याच्यावर राजाची अधिकृतता येत नाही तोपर्यंत निकालामध्ये बदलला जात नसेल. त्याच्यामुळे निवाडापत्र म्हणजे महजर नव्हे हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. हा निर्णय जो ग्रामसभेने महजराच्या रूपामध्ये लिहिल्याने दस्तावेज तयार केला आहे, तो दस्तावेज जेव्हा सरकारमध्ये येत असेल तेव्हा सरकार दरबारी त्याची एक सारांशमध्ये कॉपी तयार केली जात असे वेगळी दप्तरामध्ये ठेवण्यासाठी, कारण एवढा मोठा महजर तर ठेवू नाही शकत. काय झालं आणि किती महजर साठवणार तेव्हा त्याच्या किती कॉपी करणार आणि ते महजराच्या कॉपीपर्यंत द्याव्या पण लागत असत वादी प्रतिवादींना, तर ते काम सरकार स्वतःकडे घेत नसेल. सरकार फक्त त्या महजर कधी झाला, कुठल्या रीतीने झाला, काय झाला याची सारांश रूपाने एक नोंद करत असेल. तो नोंद करून वादी प्रतिवादींना निकाल काय दिला तो निकाल सारांश रूपाने सांगत असेल आणि त्याच्यावर सही शिक्का उमटवून सरकारचा निवाडापत्र जे काही निवाडा झाला ते वादी प्रतिवादींना देत असेल आणि त्याची एक प्रत हुजूर दप्तरमध्ये ठेवून घेत असे, जेणेकरून पुढच्या वेळेला जेव्हा काय न्याय निवाडा झाला, निकाल झाला, काय झाला हे पाहण्यासाठी त्या निवाडापत्राचा उपयोग होत असे. कारण हजारोंनी महजर होत असत वर्षामध्ये, हजारोंनी कोर्ट कचेऱ्या आपण म्हणतो काय खटले वाद चालत असत, ते सगळे महजर कोण वाचत बसतो. महजर कधी कधी खूप मोठे होत असत लिहिलेले,
त्याच्यापेक्षा ते निवाडा पत्र वाचणं सोपं पडत असते. थोडक्यामध्ये वादीचं नाव, प्रतिवादीचं नाव, तारकाचं नाव, काय निवाडा झाला, महजर किती तारखेला बनवला, कुठल्या गावी बनवलं, विषय संपला. जर काय उद्या वाद निर्माण झाला परत त्या निकालाबद्दल, तर त्यावेळेला ते निवाडापत्र काढून सारांशमध्ये बघण्यात येत असेल. मग तो महजर उपस्थ जे कोणी संबंधित असेल त्यांच्याकडून मागवण्यात येत असेल, परत शहानिशा केली जात असेल. मग ही निवाडापत्र आहे, ही निवाडापत्र सरकार दरबारामध्ये अशा प्रकारे तयार केलं जात असेल. म्हणजे निवाडापत्र म्हणजे काय असेल की निवाडा काय केला, म्हणजे या महजरामध्ये काय निकाल दिला, त्याचं वर्णन असेल. ते वर्णन करणारा कागद म्हणजे निवाडापत्र थोडक्यामध्ये, जो सरकार बनवत असेल. बहुतेक वेळा काय होत असेल की बहुतेक वेळेला सरकारचे पण स्वतःचे न्यायाधीश असत आणि त्या न्यायाधीशांकडे पण लोक दाद मागत असत. म्हणजे दरवेळेला गोतसभा बसून किंवा मजलिस बसून तिथेच न्याय होत असे असं नाही. बऱ्याचदा लोकांना गोतसभेचा निर्णय मान्य होत नसेल, ते राजाकडे न्याय मागत असत किंवा काही काही गोष्टी डायरेक्ट राजाने जो न्यायाधीश नेमला आहे त्याच्याकडेच येत असत, किंवा राजाने जो न्यायाधीश नेमला आहे त्याच्याकडे पण वेगळी वेगळी प्रकरणं असतात. म्हणजे जमिनीची वतनाची किंवा गावच्या 12 बांधकड्यांची प्रकरणं सोडली की गावच्या पातळीवरच निपटली जात असत. पण वरच्या पातळीवरची जी प्रकरणं असतात, जसं आपण म्हणतो की सर्वोच्च न्यायालय, तर सर्वोच्च न्यायालय धोरणात्मक निर्णय घेतं. तर धोरणात्मक निर्णयाची जी प्रकरणं असतात ती राजाचा न्यायाधीशच हाताळत असत. त्या काळामध्ये पण जे मोठे धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतील, त्यांच्या संदर्भात काही गुन्हे घडले असतील किंवा काही कायदे ठरवायचे असतील, तर ते निर्णय राजाचा न्यायाधीश घेत असत. तर ते जे राजाचा न्यायाधीश जे निर्णय घेत असेल किंवा निवाडा देत असेल त्याचा महजर बनवला जात नसे. महजर ग्रामसभेमध्ये जो बनवला जात निर्णय दिला जात असेल त्याचा बनवला जात असे. राजाचा न्यायाधीश जो न्याय देत असेल त्याला निवाडापत्र असं म्हणत असत आणि त्याची नोंद हुजूर दप्तरामध्ये केली जात असे. वादी प्रतिवादींना त्याची प्रत दिली जात असे पण त्याचा कधी महजर बनत नसे. त्याच्यामुळे महजराला निवाडापत्र म्हणता येतं. आपण म्हणतो की महजरामध्ये जे वर्णन केलं तो महजर जो दस्तावेज आहे तो एक प्रकारचा निकाल किंवा निवाडापत्रच आहे, पण तो निर्णय आहे ग्रामसभेचा, तो राजाने सही दिल्यावर निवाडापत्र होतो. पण आपण म्हणू शकतो ढोबळमानाने महजराला निवाडापत्र, पण निवडपत्र जे असतं किंवा निवाडापत्र जे असतं ते कधीच महजर नसतं, ते वेगळाच भाग आहे. तो महजराचा सारांश असतो किंवा राजाच्या न्यायाधीशाने दिलेला निर्णय असतो. किंवा बऱ्याच वेळेला असं होत असतं की राजाच निर्णय देत असे एखाद्या गोष्टीचा. म्हणजे राजाने एखाद्या गोष्टीचा निवाडा केला की एवढा कर वाढवायचा, एवढा वाढवायचा नाही, याचा कर माफी केली, अजून दुसरं काही केलं, राजाने निर्णय घेतला, तर तो पण एक प्रकारचा न्याय निवाडाच असेल. तर राजाने निर्णय घेतलेल्या निर्णय पण निवाडापत्रामध्ये आपल्याला आढळून येत असेल. हे निवाडापत्रामध्ये काय असेल की वादी प्रतिवादी यांनी जे काही म्हणणं मांडलं आहे ते म्हणणं ऐकून त्यांच्याविषयी न्यायव्यवस्थेने दिलेलं मत म्हणजे ही निवाडापत्र असेल. मग ती न्यायव्यवस्था कोणती असेल, ती ग्रामसभा असेल, मजलिस असेल, धर्मसभा असेल, ब्रह्मसभा असेल, गोतसभा असेल, कोणती असेल, राजाचा न्यायाधीश असेल, स्वतः राजा असेल, वादी प्रतिवादी यांनी जे म्हणणं मांडलं ते म्हणणं ऐकून जो काही न्यायव्यवस्थेने दिलेलं मत असेल ते निवाडापत्र असेल सारांशमध्ये. पंचांनी जो दिलेला निकाल असेल, आपण म्हणतो की ग्रामसभेमध्ये त्या पंचांनी दिलेल्या निकालाला पण निवाडा असं म्हणत असत. पण तो निवाडा जोपर्यंत राजाचा त्याच्यावर शिक्का होत नाही तोपर्यंत अधिकृत निवाडा होत नसे. पंचांनी निवाडा दिला, निकाल दिला, पण राजा सही करेल तेव्हाच, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळं काय होतं की ह्या निवाडाच्या विषयी अनेक आपल्याला शब्द आढळून येतात. म्हणजे काय, निवाडा करणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा न्याय केलं, निवाडा करण्यात आला, न्याय करण्यात आला एखाद्या गोष्टीचा, लवाद निवाडा. लवाद निवाडा म्हणजे आपण म्हणतो की एखादा आपण मध्यस्थ बसवला आणि त्याच्यामार्फत न्यायदान केलं गेलं त्याला लवाद निवाडा असं म्हणत असत. तक्रारींचा निवाडा म्हणजे एखाद्या माणसाने काय केलं की मोठा खटला नाही आहे किंवा काही मोठा वाद नाही, तक्रार केली छोटी मोठी, त्या तक्रारीचा निवाडा केला. मग समजा गावच्या पाटलाने त्याच्या लेवलला मजलिस न बसवता, गोतसभा न बसवता निवाडा केला तरी त्याला निवाडाच म्हणत असत आणि तो वादी प्रतिवादींना मान्य असेल त्याचं निवाडापत्र केलं जात असेल, महजर बनवला जात नसे. महजर शक्यतो मोठे जे वतनाचे संबंधी विषय होत असत किंवा एखाद्या गावच्या संबंधी धार्मिक किंवा जातीय विषय होत असत किंवा फारच गंभीर घटना घडली तर त्याचा महजर केला जात असेल. छोटे मोठे विषय असतात ते लोक पाटलाकडे तक्रार करत असेल, पाटील त्याच्या लेवलला ते विषय निपटून टाकत असेल, त्याचा एक निवाडापत्र तयार होत असेल. म्हणजे महजराची गरज नाही, पाटलाने पण जो निवाडा दिला किंवा पाटलाने ज्या तक्रारीचं निवारण केलं तो पण एक निवाडापत्र तयार होत असेल त्याचं. त्याच्यानंतर शेवटचा निवाडा असं म्हटलं जात असेल, एक शब्द वापरला जातो शेवटचा निवाडा म्हणजे काय, अंतिम निकाल. अंतिम निकाल शेवटी राजाच देत असतात, त्यामुळे राजाने दिलेल्या निकालाला पण निवाडापत्र म्हणत असत. निवाडा दिला असा शब्द वापरला जात असतो. निवाडा दिला तर कोणी निवाडा दिला,
वेगवेगळे लोक असतात, ते वेगवेगळे निवाडे देत असतात. म्हणजे प्रत्येक जातीची स्वतःची एक वेगळी जात पंचायत असते, आणि ती जात पंचायत त्या जातीच्या विषयी जे गोष्टी असतात त्या जातीच्या विषयी गोष्टींचा निवाडा देत असतात. शक्यतो गाव त्याच्यामध्ये पडत नसेल किंवा ग्राम मजलिस त्याच्यामध्ये पडत नसेल. पाटील कुलकर्णी असत किंवा दुसरे सरकारी अधिकारी असत, ते काय सांगत असत की तुमच्या जातीचा प्रश्न आहे, तुमच्या प्रथा परंपरा आहेत, तुम्ही तुमची पंचायत बसवा आणि तुम्ही त्याच्यामध्ये निवाडा करून घ्या. जो काही निवाडा दिला असेल तो निवाडा तुमचा तुम्ही मान्य करा, आमच्याकडे येऊ नका. मग असे जात पंचायतीमध्ये जे निवाडे दिले जात असतात त्याचं पण एक वेगळं निवाडापत्र बनत असतं, त्याला निवाडा दिला असं म्हणत असत. अजून एक शब्द वापरला जातो त्याला न्याय निवाडा. आपण आज म्हणतो की न्याय आपण पण आज वापरतो न्याय निवाडा केला. हे न्याय निवाडा केला म्हणजे काय, की चार लोक आपापसामध्ये बसून जर त्यांनी एखादी गोष्ट सोडवली आणि ती वादी प्रतिवादींना मान्य असेल दोघांना पण, तर न्यायनिवाडा झाला असं म्हणत असतात. दरवेळेला काही पंचायत बसवायची त्यासाठी गरज नसेल, पण चार लोकांनी पण जी एखादी विषय सोडवला त्याला पण निवाडापत्र असं म्हणत असत. तर जातीने जे निर्णय दिला ते जातीने दिलेले निर्णय, पाटलांनी केलेल्या तक्रार निवारणी त्याच्या अधिकारामध्ये, त्यानंतर चार लोकांनी बसून स्वतःमध्ये सोडवलेले प्रश्न, ते छोट्या मोठ्या गोष्टी असतात, त्या राजाकडे पाठवल्या जात नसतात सही करायला. राजाकडे फक्त मोठ्या गोष्टी असतात ज्या धोरणात्मक गोष्टी असतात, महसुलाशी संबंधित गोष्टी असतात, आर्थिक बाबी असतात किंवा परराष्ट्राशी संबंधित गोष्टी असतात. ते मोठे निवाडे फक्त राजाकडे सहीसाठी पाठवले जात असत. हे छोटे मोठे आपण म्हणतो न्यायनिवाडे असतात, ते छोटे मोठे न्यायनिवाडे गावच्या पातळीवर होत असत. आणि ज्यांच्या समोर झाले, ज्यांना पंच म्हणून तुम्ही बसवलं, समजा जात असेल, जात पंचायत असेल तर जातीचे पाच पंच बसते, गाव असेल, गावामध्ये तुम्ही पाटील कुलकर्णी समोर घेतले, अजून दोन संबंधित आलुतेदार बलुतेदार घेतले, त्या विषयाशी खटल्याशी निवाडा करून टाकला थोडक्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींचा. त्या निवाड्यांसाठी काही राजाच्या शिक्क्याची गरज नसेल, पाटलाची त्याच्यावर शिक्का असला किंवा जात पंचायतीचा शिक्का असला की गोष्ट चालून जात असेल, त्याला अधिकृतच मानलं जात असते की असा असा निवाडा गावाने या या वेळेला घेतलेला आहे. दुसरा एक शब्द वापरला जातो की कोणताही निवाडा होणार नाही. म्हणजे कधीकधी निकालपत्र किंवा निवाडापत्र असतात, निवाडापत्रामध्ये असं लिहिलेलं असतं की याच्याबद्दल कोणताही निवाडा होणार नाही, की हा जो विषय आहे हा विषय एकदा मागे ठरलेला आहे, त्याच्याबद्दल निर्णय झालेला आहे, त्यामुळे निकाल होणार याच्याबद्दल कुठलीही पंचायत बसणार नाही, गोदसभा बसणार नाही, काय बसणार नाही, कोणताही निवाडा होणार. म्हणजे राजा असं जे लिहून देत असे कोणताही निवाडा होणार नाही, ते पण एक प्रकारचं निवाडापत्रच असं. काही लोक काय करत असत की निवाडा मिळाला म्हणत असत आम्हाला, किंवा निवाडा दिला म्हणत असत, किंवा निवाडा सादर केला म्हणत असत. म्हणजे निवाडा मिळाला, निवाडा दिला, निवाडा सादर केला म्हणजे काय आहे, की निवाडापत्र मिळालं, निवाडापत्र दिलं साक्षी पुरावा म्हणून एखाद्या ठिकाणी, निवाडापत्र सादर केलं कुठे राजाने वगैरे मागितलं, तर तुमचा काय प्रकार मागे झाला होता मला सांगा, मला पुढचा निर्णय घ्यायचा त्यासाठी, अशा अर्थाने ह्या गोष्टी वापरल्या जातात. त्यानंतर अजून एक शब्द वापरला जातो की आपण निवाडा पूर्ण केला पाहिजे. निवाडा पूर्ण केला पाहिजे म्हणजे काय, की कुठलाही निकाल हा प्राचीन काळी अर्धवट ठेवला जात नसे. म्हणजे आपल्याकडे आपण बघतो आजकाल न्यायालयामध्ये प्रकरणं प्रलंबित असतात, की वर्षानुवर्ष प्रकरणं प्रलंबित असतात. जज आयुष्य संपतं, जज जो असतो त्याचा निकाल देणारा, वादी प्रतिवादींचा आयुष्य संपतं, तरी काही ते निकाल भेटत नाहीत. इथे काय आहे की इथे मध्यवीन कालखंडामध्ये प्रकरणं प्रलंबित राहत नसतात, त्यांचा न्यायनिवाडा केला जात असे जागेवर. म्हणजे तो भले ग्रामपातळीवर होईल किंवा राज्याच्या पातळीवर होईल, निर्णय घेतला जात असे. त्याच्यामुळे निवाडा पूर्ण केला गेला पाहिजे असं एक तत्व जुन्या काळामध्ये वापरलं जात असतं. त्यामुळे बहुतांश वेळा आपल्याला असं दिसतं की प्रलंबित प्रकार नावाचा प्रकारच नाही, बरा वाईट चुकीचा काय का असेना हा निवाडा मध्यवीन कालखंडामध्ये आपल्याला झालेला दिसतो. अजून एक शब्द वापरला जातो की न्यायालयीन निवाडा आहे, तो न्यायालयीन निवाडा अंमलात आणा. आता न्यायालयीन निवाडा अंमलात आणा म्हणजे काय, की जो काही गोदसभेने निर्णय घेतला आहे, मजलिसीने निर्णय घेतला आहे, राजाने निर्णय घेतला आहे, अजून न्यायाधीशाने कोणी निर्णय घेतला आहे, ब्रह्मसभेने निर्णय घेतला आहे, तो निर्णय अंमलात आला पाहिजे. म्हणजे असं नाही की तुम्ही गोदसभा बसवली, पंच गोळा केले, मोठा तिथं जमाव गोळा केला लोकांचा, त्या लोकांना परत त्रास दिला, ते सगळं करून घेतलं, डॉक्युमेंट दस्तावेज वगैरे एवढं रात्रात्र जाऊन सह्या वगैरे सगळ्या घेतल्या, राजाला पण भरीच पाडलं तुम्ही सही शिक्का द्यायला, आणि त्याच्यावर अंमलच करत नाही, मग ती पण एक प्रकारे गुन्हेगारी होती. त्यामुळे जो काही निवाडा झालेला असेल तो निवाडा अंमलात येईल याच्याकडे कसोशीनं मध्यवीन कालखंडामध्ये लक्ष दिलं जात असं. आज आपण पाहतो की उच्च न्यायालयाने निकाल दिला तरी पण काही काही वेळेला तो निकाल अंमलात येत नाही. म्हणजे सरकारी अधिकारी तो निकालच अंमलात आणत नाहीत, काही ना काही कारणं सांगतात. मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या असतात, त्यांना माहीत असतं काय आज उच्च न्यायालयाचा निकाल जर नाही अंमलात आणला मी तर एवढी एवढी थोडीशी शिक्षा होईल, तर एवढा एवढा दंड भरावा लागेल. तर जाणीवपूर्वक निकाल अंमलात न आणण्याकडे आपला कल असतो आजकाल.
तो पूर्वीच्या काळी नव्हता. निकाला अंमलात आणावंच लागत असं, निकाला अंमलात नाही आणला तर त्याला भरपूर शिक्षा असं. ते अशा प्रकारे या निवाड्याच्या भरपूर रंजक गोष्टी आहेत, एकापेक्षा जास्त आहेत, हजारो गोष्टी आहेत. कारण वर्षाला हजारोने न्यायनिवाडे होत असतात, छोटे मोठे हजारो काही जास्तच होत असतात महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे किती रंजक गोष्टी होत असतील त्या बघा. त्याच्यामध्ये रंजक आहेत, उद्बोधक आहेत, शिकण्यासारख्या आहेत, संशोधन करण्यासारख्या आहेत. अजूनही भरपूर गोष्टींचं आपल्याकडे संशोधन झालेलं आपल्याला आढळून येत नाही. या न्यायनिवाड्यांचं भरपूर याच्यामध्ये संशोधन होण्याची गरज आहे. महजराचं, न्यायनिवाड्याचं संशोधन होण्याची गरज आहे. तर हा एपिसोड आपल्याला कसा वाटला, हा भाग आपल्याला कसा वाटला हे आवर्जून कळवा. आवडला असेल तर, सहमत असाल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचेल असा प्रयत्न करा. जर एखाद्या गोष्टीशी आपण असहमत असाल तर आपल्या असहमत असण्याच्या अधिकाराचा आदर आहे, स्वागत देखील आहे. पण असहमत आपण कुठल्या मुद्द्याशी आहात ते पण सांगा, म्हणजे आपल्या सर्वांच्याच ज्ञानामध्ये भर पडेल. हा सर्व व्हिडिओ बघणारे सर्व मित्र आहेत आपले, जर आपण कमेंटमध्ये एखादा मुद्दा सांगितला तर त्यांना पण शिकता येईल. शिकण्यासाठी आपण नेहमीच तयार ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट की ही न्यायनिवाडे किंवा महजर ही गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत. काही गोष्टी अजूनही अशा आहेत की आपल्या पूर्वजांच्या जमिनी, वतन, इनामं, त्याच्याबद्दल आपल्याला आजही प्रश्न असतात. जर आपल्याला काही प्रश्न असतील आणि त्यांची उत्तरं आपल्याला पाहिजे असतील किंवा त्याचे ऐतिहासिक संदर्भ आपल्याला पाहिजे असतील तर आपण किमान तुला विचारण्याला विचारू शकता. आपल्याला व्हिडिओच्या खाली एक लिंक भेटेल, ती लिंक आपल्या लिंकवर एक गुगल फॉर्मवर तुम्ही क्लिक केलं तर तो गुगल फॉर्ममध्ये माहिती भरली तर एक सर्च रिपोर्ट आपल्याला दिला जाऊ शकेल की तुमचे जो विषय आहे त्या विषयाशी संदर्भात काही ऐतिहासिक संदर्भ सापडतील, एक सर्च रिपोर्ट म्हणून दिला जाऊ शकतो. त्याच्यासाठी एक नाममात्र शुल्क थोडं द्यावं लागेल, श्रम आणि मोबदला, श्रम आणि वेळ जो काही लागेल तो सर्च रिपोर्ट बनवण्यासाठी, त्याच्यासाठी. पण ती गोष्ट होऊ शकते. जर आपल्याला हवं असेल तर आपण या सेवेचा देखील लाभ घेऊ शकता. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमान तुला चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून ही 105 भागांची मालिका आहे. तर 105 वेगवेगळ्या कागदपत्रांची आपल्याला थोडक्यामध्ये तोंडओळख होऊ शकेल. अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागते. या व्हिडिओ मालिकेचे प्रायोजक श्री राजेंद्रजी साहेब यांचे देखील मनपूर्वक आभार. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत थळपत्र म्हणजे काय. आता हे थळपत्र काय प्रकार आहे, तर महजर ठीक आहे, निवाडापत्र ठीक आहे, थळपत्र म्हणजे एक प्रकारचं निवाडापत्रच आहे. पण हे कोकणातल्या ज्या गोष्टी होतात न्यायनिवाडे त्याच्याशी संबंधित निवाडापत्र आहे. त्याचे काही कोकण म्हणलं आपण की कोकण स्वतःमध्येच एक वेगळे जग आहे, कोकणाची स्वतःची एक वेगळी जीवनशैली आहे, कोकणाचा स्वतःचा एक वेगळा गावगाडा आहे. त्याच्यामुळे कोकणाचं एक निवाडापत्र पण हे वेगळ्या प्रकारचंच येतं, त्याला थळपत्र म्हणतात. ते थळपत्र म्हणजे काय आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा किमान तुला यूट्यूब चॅनल. जय महाराष्ट्र, जगदंब.